मी प्रियंका, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजतापासूनच सुरुवात झाली. नागपूरच्या सर्व बूथवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी वोट देण्यासाठी रांगा लावल्यात. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या आईसोबत महापालिका शाळा डिग दवाखाना धरमपेठ येथे पोहोचून आपल्या मतदानाचा अधिकार हक्क बजावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्यासह मिळून महाल येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथे आपल्या पत्नीसह पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटानकर यांनी देखील आपल्या पत्नीसह रवीनगरच्या सीपी अँड विरार कॉलेज येथे पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी देखील रवीनगर स्थित सीपीआय अँड बेरार शाळेत पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी देखील आपल्या पत्नीसह रवीनगर येथील सिटी अँड बेरार शाळेत पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सकाळी 11 वाजेपर्यंतची नागपूर जिल्ह्याची सरासरी मतदान टक्केवारी 18.90% एवढी झाली, ज्यात हिंगणा मतदारसंघात 16.92%, कामठी मतदारसंघात 19.62%, काटोल मतदारसंघात 15.69%, नागपूर मध्य मतदारसंघात 15.48%, नागपूर पूर्व मतदारसंघात 20.53%, नागपूर उत्तर मतदारसंघात 16.38%, नागपूर दक्षिण मतदारसंघात 20.21%, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात 19.91%, नागपूर पश्चिम मतदारसंघात 18.33%, रामटेक मतदारसंघात 20.52%, सावनेर मतदारसंघात 20.25%, उमरेड मतदारसंघात 23.47% एवढं मतदान झालं. आज सकाळपासून झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार यंदा नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद निवडणुकीसाठी दिसून येतोय आणि सायंकाळपर्यंत समाधानकारक टक्के मतदान होण्याचा विश्वास दर्शवला जातोय. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारधारेने उभी झालेली ही भूमी, या भूमीमध्ये आज परिवर्तनासाठी मत टाकलं जात आहे. मतदान सुरू झालेलं आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्र गौरवासाठी महाराष्ट्रातील सर्व माझ्या मतदार बांधवांना आणि भगिनींना, सर्व तरुण मित्रांना नम्रपणे निवेदन करतोय की महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवा, महाराष्ट्राची संस्कृती वाचवा, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं अमूल्य मत आज मतदान करून परिवर्तन घडवा. आणि जो अधिकार मताचा दिला आहे त्या अधिकारापासून आपण वंचित राहू नका, अलिप्त राहू नका, हीच माझी आपल्या सर्वांना नम्रपणे निवेदन आहे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080, 9112079000.